नमस्कार मंडळी, 21 फेब्रुवारीला महाशिवरात्री येते। आता महाशिवरात्रीचं महत्व मी सांगत बसत नाही, ते सगळ्यांना माहिती आहे। जे तुम्हाला माहिती नाही ती मी माहिती करून देते। हा जो प्रयोग देणार आहे हा प्रत्येक महाशिवरात्रीला चालतो। ह्या वेळेला जर नाही जमलं तर पुढच्या वर्षी करा, प्रत्येक वर्षी करा। त्याचे अतिशय सुंदर परिणाम मिळतात। हा प्रयोग जुन्या ग्रंथातला आहे आणि मी त्याचा बऱ्याच वेळा उपयोग घेतलेला आहे। मंडळी, 21 फेब्रुवारी म्हणजे तुमच्याही लक्षात आलं असेलच, 2+1 म्हणजे 3। आता मागे मी महत्व तुम्हाला सांगितलंय, 3, 6 आणि 9 हे अंक नशीब बदलतात आणि म्हणून ह्या महाशिवरात्रीला हे एक महत्व आहे। आणखीन एक महत्व असं आहे, सकाळी 9:12 श्रवण हे चंद्राचं नक्षत्र ह्या महाशिवरात्रीला मिळत। तर हा या वर्षीचा विशिष्ट योग आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या, इतरांनाही लाभ द्या। हा एक भाग झाला। आता मंडळी दुसरा भाग, हे इथे ज्ञान मुद्रा म्हणून म्हटले जाते, ह्याला ज्ञान मुद्रा म्हणतात। आणि ज्ञान मुद्रेचं जरी बाजारातून पुस्तक विकत घेतलं तरी सुद्धा त्याच्यात उल्लेख नाहीये, ते रहस्य ह्या इथे देतो। केव्हाही ज्ञान मुद्रा करताना ती दोन बोटं चिटकू नका, तर नखाला नख चिटको झालं म्हणजे नखाला नख चिटकून झाल्यानंतर तसाच हात मांडीवर ठेवा। आपण बऱ्याच वेळा बघतो की मांडीच्या बाहेर हात ठेवला जातो वगैरे, नाही, रिलॅक्स मध्ये ठेवा, डोळे बंद करा आणि त्या स्थानावर बघा, अंगठा आणि बोटाकडे, तिथे स्पंदन जाणवतील तुम्हाला। आणि नाही जाणवली तर आपण चुकीच्या मार्गाने ज्ञान मुद्रा करतोय हे लक्षात घ्या। स्पंदनी जाणवलीच पाहिजे, त्याचा आनंद घ्या। व्हिडिओ बंद झाल्यानंतर थोडी प्रॅक्टिस पण करा, खूप काम आले। ही ज्ञान मुद्रा खूप खूप चांगली आहे। मेंदूचे विकार, स्मरण शक्ती किंवा जे बुद्धिजीवी लोक आहेत, वकील, डॉक्टर वगैरे, ह्यांना खूप फायद्याची मुद्रा आहे। हा दुसरा भाग। आता तिसरा जो भाग आहे तो म्हणजे ओम नमो शिवाय। शंकराचा हा एक मंत्र आहे, इतर देवदेवतांचे अनेक मंत्र आहेत। त्या मंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की सर्वसामान्य असा मंत्र जपला जातो, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, नाही म्हणत। ह्या इथे ओम विशिष्ट पद्धतीने जपा, वेगळा आनंद मिळेल, आनंदच नव्हे पुण्यही पण भरपूर मिळेल। तो म्हणजे मी जपून दाखवतोय तुम्हाला, ओ असं करत नाही, मी ओ म्हणता म्हणता होठ मिटणार आहेत, म्हणजे पुढचा मचा उच्चार नाकातून होईल आणि हा मचा उच्चार वाढवायचा आहे आणि एका श्वासात हा मंत्र म्हणायचा आहे, करून दाखवतो। ओम श्वास अजूनही मंडळी लक्षात ठेवा, अजूनही 12 श्वास आहे। तुम्हाला आनंद वाटेल तेवढाच वाढवा, जास्त वाढवू नका, पण मग वाढला पाहिजे। ओके, परत एकदा मी करून दाखवतोय, ओम नमो शिवाय। आलं लक्षात मंडळी? आता दुसरा श्वास घेताना तोंडाने घेऊ नका, थांबा, हळूहळू नाकाने घ्या आणि परत चालू, ओम नमो
शिवाय। ओम नमः शिवाय। मंडळी, नाकाने कसा श्वास शिस्तीत घेतला, आपल्याला जप संख्या नकोय, आपल्याला रीतसर जाऊ। ह्या मंत्राने संपूर्ण डोक्यात व्हायब्रेशन तयार होतील। एक तर ज्ञानमुद्रा, दुसरा ओम कसा जपावा, आजपर्यंत मला वाटत नाही कोणी शिकवलं असेल, आणि नसेल तरी तुम्ही इतरांना शिकवा। कारण जे काही भक्ती आपण करतो योग्य मार्गाने केल्यानंतर ते जे रिझल्ट येतातच। आता पुढचा प्रकार काय, बेलपत्राचा होम मी सांगितलं, होम घरच्या घरी कसा करावा। बेलपत्राला खूप महत्व आहे, अगदी करून जर तुम्हाला बघायचं असेल, मी करून बघितलेलं आहे, उन्हाळ्यात सुद्धा बेलपत्र मिळतात। दोन उन्हाळ्यात दगड घ्या, एकावर बेलपत्र ठेवा, एकाला ठेवू नका, थोडा वेळाने बघा, ज्याच्यावर बेलपत्र ठेवले तो थंड दगड तुम्हाला मिळेल आणि दुसरा गरम झालेला मिळेल। तर बेलपत्र शास्त्राप्रमाणे 3 दिवस निर्माल्य होत नाही, 3 दिवसापर्यंत बेलपत्र चालत। तर आदल्या दिवशी बेलपत्र आणा। हा, पूर्वीच्या ग्रंथात उल्लेख असा आहे की प्रत्येक पाना ओम नमः शिवाय लिहा म्हणून, आणि हे लिहिताना रक्त चंदनाची बाहुली पूर्वी मिळायची। रक्त चंदन म्हणजे लाल चंदन मिळतं बाजारात, लाकूड मिळतं, आपलं पिवळं पांढरं असतं, हे रक्त चंदन। ह्याचा आयुर्वेदिक पण खूप फायदे आहेत, पण आपला व्हिडिओ फक्त धार्मिकतेवर धरून आहे। तर हे बेलपत्राला एक एक थेंब लावायचं। मग बेलपत्र किती घ्याल मंडळी, हा तुम्हाला 11 घ्या, भरपूर झाली। त्यानंतर ह्या बेलपत्राला तुम्ही रक्तचंदनाचा प्रत्येक एक एक थेंब लावा, वाढू द्या। दुसऱ्या दिवशी ज्ञानमुद्रेत जा आणि ओम नमो शिवाय तुम्हाला जमेल तेवढा, म्हणजे 51 वेळा म्हणायचं असेल तर मिनिटात किती होतो हे मागच्या वेळेस सांगितलं, त्या हिशोबाने मंत्र म्हणा। त्याच्यानंतर शांत राहा, जे काय व्हायब्रेशन निर्माण झाले ते ग्रहण करा, नंतर बेलपत्र हातात घ्या, काल तयार केलेली, आणि ही बेलपत्र हातात घेऊन 11 वेळा मगाशी शिकवल्याप्रमाणे ओम नमः शिवाय म्हणा, आणि ही बेलपत्र देवळात महाशिवरात्रीला अर्पण करा। प्रचंड फरक पडेल मंडळी, आणि हे जे रहस्य आहे, आणि असे अनेक रहस्य आणि माहिती, ज्ञान माहिती, तोडगी उपासना, आपल्या यशस्वी जीवनाचे रहस्य यूट्यूबवर दिले जातील। आणि गंमत अशी, जर ह्याच्यातून तुम्हाला काय मनासारखं यश नाही मिळालं तरच वैयक्तिक भेट घ्या, वेळ ठरव। आणि मंडळी, मी हातचं राखून ठेवणार नाही, ठेवत नाही, तुम्ही सुद्धा मागे पुढे न बघता जेवढा व्हिडिओचा प्रचार प्रसार कराल तेवढं यश आपल्यालाही मिळतं। आणि मी का करतोय, का तुम्ही मार्गी लागलेले ती पुण्य मला मिळणार आहे। हा, जे पेरावं तेच उगवतं। तर मंडळी, ह्या शिवरात्रीला सगळ्यांनी तयार राहा आणि ह्याचा उपयोग करा, कारण ह्या शिवरात्रीसारखा महत्व कुठेही नाही। मगाशीच सांगितलंय की 3 तारखेचा आहे, चंद्राचं बळ मिळतंय, शिवाय ज्याची कर्करास आहे त्यालाही भरपूर फायदा मिळेल। किंबहुना सप्तमस्थानी सुद्धा याची दृष्टी पडते, म्हणजेच समोरच्याचं भलं, पार्टनरचं भरं, जोडीदाराचं भरं, पत्नीचं भरं किंवा भागीदाराचं भरं। तर ही येणारी शिवरात्र खूपच महत्वाची आहे मंडळी। असा सदा तुमचा उत्कर्ष होत राहो ही प्रभू चरणी प्रार्थना। नमस्कार मंडळी।